देशातल्या अन्नदाता शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपानं उत्तर प्रदेश तामिळनाडूसह सहा राज्यांसाठी पक्षप्रभारींची केली नियुक्ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण नेतृत्वाची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली गडचिरोलीमध्ये तीन महिलांसह सात नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि सिडनी इथे सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय ऑस्ट्रेलियाच्या डावाला विलंबानं सुरुवात नमस्कार पावणे नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते देशाची प्रगती ही सरकारमुळे तर देशातल्या जनतेमुळे होत असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान काल झारखंड आणि ओदिशाच्या दौऱ्यावर होते दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात झारखंडमधल्या विकास प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण त्यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करणं हे आमचं उद्दिष्ट आहे शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता असून त्यांच्या हितासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधानांनी यावेळी आधीच्या काँग्रेस प्रणित आघाडी सरकारवर जोरदार टीका केली काँग्रेससाठी शेतकरी म्हणजे केवळ वोट बँक आहे शेतकऱ्यांच्या प्रति काँग्रेसला संवेदनशीलता असती तर आज शक्करी कर्जाच्या विळख्यात नसते असं म्हणाले या राज्यातली मंडल धरण योजना गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून आता हा प्रकल्प पूर्ण करायला पट किंमत मोजावी लागणार आहे मात्र दोन हजार पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे असंही म्हणाले झारखंडमधल्या कन्हर सोन सिंचन प्रकल्पामुळे चौदा हजार हेक्टर शक्त जमीन सिंचनाखाली येईल आणि तीन लाखाहून अधिक नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होईल असं म्हणाले झारखंडमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अंतर्गत घरकुलांच्या पंचवीस हजार लाभार्थ्यांचा काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही काल पंतप्रधानांनी केलं त्यानंतर बारीपाडा इथं त्यांनी जाहीर सभा घेतली नव्या भारताच्या निर्मितीच्या दिशेनंच रालोआ सरकारनं विकासाचा मार्ग स्वीकारला आहे असं म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूसह सहा राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती भाजपानं केली आहे त्यानुसार केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना उत्तर प्रदेश तर पीयूष गोयल यांच्यावर तामिळनाडूची जबाबदारी सोपवण्यात आली संरक्षण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्ली कलराज मिश्र यांच्यावर हरियाणा तर अविनाश राव खन्ना यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी राहिल याआधी भाजपानं सतरा राज्यांसाठीच्या प्रभारींची घोषणा केली होती देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण नेतृत्वाची आवश्यकता आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त कलि आहे आयआयटी मुंबईच्या उद्योजकता विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल परिवर्तनशील भारत या विषयावर बोलत होते भारत हे गरीब लोकसंख्येचं श्रीमंत राष्ट्र असून त्यासाठी भ्रष्टाचारी नेतृत्व जबाबदार आहे अशी टीका गडकरी यांनी केली ज्ञानार्जनातून संपत्ती मिळवणं आणि त्यातून समाजाचं ऋण फेडणं हा मंत्र भावी पिढीनं अंगीकारावा असं म्हणाले व्यवसाय अनेक योजना आखल्या असून सुशासन आणि आर्थिक सुबत्तेला सरकारचं प्राधान्य आहे रोजगारक्षम अर्थव्यवस्था ही काळाची गरज आहे देशाच्या समग्र विकासाकरता संपत्तीचं विकेंद्रीकरण ग्रामीण भागात व्हायला हवं असंही गडकरी म्हणाले भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला काल मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फरार आर्थिक गुन्हेगार असं घोषित आहे यामुळे सक्त सक्तवसुली संचालनालयाला मल्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे फरार आर्थिक गुन्हेगारासंदर्भातल्या नव्या कायद्यानुसार फरार घोषित केलेला विजय मल्ल्या हा पहिलाच आरोपी आहे गेल्या वर्षी सरकारनं हा नवा कायदा आणला होता सक्तवसुली संचालना मल्ल्याविरोधात यापूर्वीच कारवाईचा बळगा उगारला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयानं ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना काल हा निर्णय देण्यात आला बारा आणि तेरा जानेवारीला मुंबईतल्या डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये जगातील सुमारे चाळीस देशातील उद्योजक एक एकत्र येणार आहेत केंद्रशासन राज्य शासन, शासन आणि कन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीसावी जागतिक भागीदारी परिषद आयोजित करण्यात आली आहे <coughs> पंचवीस वर्षात मुंबईला प्रथमच आयोजक होण्याचा मान मिळाला आहे या परिषदेचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली यापूर्वी झालेल्या मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातील उद्योगांना चालना मिळाली आगामी परिषदेसाठी देखील राज्य सज्ज असून ही परिषद सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला साथ रोली समूर आत्म सुन सा सात नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे या सातही नक्षलवाद्यांवर तब्बल एकतीस लाख रुपयांची बक्षीसं होती हे सर्व नक्षलवादी विविध दलांशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली यातले अनेक नक्षलवादी सुरक्षा दलासोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत सहभागी झाले होते राज्य आणि केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणावर विकास काम करत आहे याची जाण सर्वसामान्य जनतेला आहे विकासाच्या अजेंड्यावर पुढच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिंकून पुन्हा एकदा भाजपा भाजपाप्रणित एनडीए सरकार सत्तेवर येईल असा विश्वास भाजपाचे राज्य अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल धुळ्यात व्यक्त केला दानवे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून त्याअंतर्गत धुळ्यात लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष आणि राज्याच पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतविभाजन टाळावं हा भाजपाचा प्रयत्न आहे असं सांगतानाच धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षाशी बंडखोरी केलेले आमदार अनिल गोटे यांच्यावर पक्षाकडून कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनातल्या विविध आधुनिक तंत्रांची माहिती घेऊन उपकरणांचं प्रात्यक्षिक बघावं आणि प्रगतिशील शेतकरी बनून स्वतःच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा असं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल रेखावार यांनी केलं आहे धुळ्यात आयोजित कृषी प्रदर्शनादरम्यान ते बोलत होते यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील उपस्थित होते प्रदर्शनाचं हे दुसरं वर्ष असून उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे प्रदर्शनात कृषी संदर्भातल्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे प्रत्येक व्यक्ती सैन्यात जाऊ शकत नाही पण जर प्रत्येक व्यक्ती अनुशासित झाला आणि सैन्यातल्या मूल्यांनी अंतस्रोत झाला तर एक मोठा सशक्त समाज देश आपण तयार करू शकू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं नागपुरातल्या भोसला लष्करी शाळेचा तेविसावा वर्धापन दिन कस्तुरचंद पार्क इथं झाला ते बोलत होते यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते ज्ञान मिळवण्यासाठी अनेक साधनं अस्तित्वात आहेत मात्र चांगलं आणि मुलांना सुसंस्कृत घडवणारं शिक्षण हे शाळेतच मिळतं त्यामुळे शाळा फार महत्वाची आहे असं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले भोसला लष्करी शाळेचा स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अनेक सैनिकी कवायती आणि प्रात्यक्षिकही यावेळी सादर केली आजच्या घडीला देशात एक अशी शिक्षण व्यवस्था अपेक्षित आहे जी प्रत्येक क्षेत्रात चांगली विचारसरणी निर्माण करेल त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता नवकल्पना आणि सर्वात महत्वाची असलेली उत्कृष्टता आणावी असं आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केलं आहे मुंबईत सेंट झियर्स हायस्कूलच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वातंत्र्यानंतर भारतानं सार्वभौमिक शिक्षणामध्ये प्रभावी पाऊल उचललं त्यामुळे साक्षरतेचा दर हा बारा टक्क्यावरून चाळीस टक्के इतका झाला हा प्रगतीचा आकडा उल्लेखनीय आहे असं सांगत आजच्या पिढीनं फक्त गुणांसाठी शिक्षण न घेता कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावं असंही राज्यपाल यावेळी म्हणाले गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि वाद्यवृंदाची अर्धशतकी वाटचालीचं औचित्य साधत कोल्हापूरमध्ये वारणा बाल वाद्यवृंदाच्या वतीनं गीतरामायण सादर करण्यात आलं मूळ गीतरामायणातल्या छप्पन्न गीतांपैकी सोळा गीत या बाल वाद्यवृंदानं सादर केली पहिली ते दहावीपर्यंतच्या पन्नासहून अधिक विद्यार्थी कलाकारांनी चाळीस पंचेचाळीस वाद्यांच्या मेळ्यातून सादर केलेल्या या आविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली विशेष म्हणजे रामायण काळातली वेशभूषा परिधान करत गीत रामायणाचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध केलंय अकोला इथल्या दीपाली मस्तुदा या दिव्यांग मुलीनं वयाच्या नवव्या महिन्यापासून दीपालीला पाठीपासून पूर्ण अपंगत्व आलं मात्र खचून न जाता या परिस्थितींना तिने धैर्यानं सामोरी गेली आज संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भारती उचलतीय घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं दीपालीचे वडील टेलरिंगचं काम करायचे त्यातून ते त्यांना मणक्याचा त्रास जडल्यानं त्यांनी काम सोडलं अशा परिस्थितीतही दीपालीनं खंबीरपणे पदवीपर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण केलं सध्या दीपाली आठ बॅचेसमध्ये मध्ये शिकवणी वर्ग चालवते तसंच हस्तकलेचंही चा प्रशिक्षण देते दीपालीची मेहनत आणि कुटुंबाप्रती प्रेम पाहून आम्हाला मुलगा नसल्याची अजिबात खंत नसल्याचं दीपालीचे आईवडील अभिमानानं सांगतात त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आधार देत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत दीपाली आज स्वाभिमानानं जीवन जगत आहे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती असून त्यानिमित्त राज्यात सर्वत्र पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहा दर्पण हे पहिलं मराठी वर्तमानपत्र जांभेकर यांनी सुरू केलं त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आज जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार दिले जाणार आहेत आणि आता क्रिकेटची बातमी सिडनी इथं सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा सुरुवातीचा खेळ संततधार पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी रद्द करण्यात आला होता पावसानं थोडी विश्रांती घेतली आणि आकाशही स्वच्छ झाल्यावर पंचांनी मैदानाची पाहणी केली त्यानंतर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता खेळायला सुरुवात झाली आहे कालच्या पहिल्या डावाच्या सहा बाद छत्तीस या धावसंख्येनंतर सुरुवात करताना यजमान ऑस्ट्रेलियाला लगेचच दोन धक्के बसले मोहम्मद शमी यानं कमिन्सला पंचवीस धावांवर तर बुमराहानं पीटरला सदतीस धावांवर बाद कलिस्ट्रेलियात तीनशे पासष्ट धावांनी पिछाडीवर भारतानं पहिल्या डावात सहाशे बावीस धावांचा डोंगर उभा केला आहे हवामानाची बातमी मुंबई आणि ठाण्यासह राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर कमी झाला आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आता ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या अन्नदाता शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपानं प्रदेश आणि तामिळनाडूसह सहा राज्यांसाठी पक्षप्रभारींची केली नियुक्ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण नेतृत्वाची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली गडचिरोलीमध्ये तीन महिलांसह सात नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि सिडनी येथे सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय ऑस्ट्रेलियाच्या डावाला विलंबानं झाली सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार